झी 24 तास एक पाऊल पुढे। दीपिका जोसेफ भारताला पहिला महिला कबड्डी विश्वचषक पटकावून देणारी महिला कबड्डीपटू। भारताच्या या युवा कबड्डीपटूनं अवघ्या काही काळातच आपल्या भोवती एक वेगळं वलय निर्माण केलंय। महाराष्ट्राचा जो समाज जास्त करून आहे त्या समाजातले लोक असे आहेत की जर एखादी मुलगी किंवा स्त्री प्रगती करते तर तिला प्रोत्साहन कोणत्या प्रकारे देता येईल तितकं ते देतात। आणि मला याचं कौतुक आहे की महाराष्ट्राने मुलींनाच नव्हे तर इतर लोकांनाही प्रोत्साहन दिलेलं आहे की तुम्ही त्या लेवलवरती जा, त्या लेवलवरती महाराष्ट्राचं नाव न्या। आणि येत्या काळात मला अशीच महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे की आज मी एक खेळाडू आहे म्हणून सांगावंसं वाटतं की खेळाडूंना आजपर्यंत चांगल्या फॅसिलिटीज दिल्या, परंतु याच्या पुढेही अधिकाधिक चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून खेळाडू महाराष्ट्राला महाराष्ट्राचं नाव हे भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये अव्वल ठेवेल। महाराष्ट्राने जो आजपर्यंत मला मदतीचा हात दिलाय किंवा समाजातील लोकांनी दिलाय मला त्यांचे आभार मानायचे आणि याच्या पुढेही आमच्या पाठी असाच हात राहू द्यात। महिलांना जास्त करून तुम्ही प्रोत्साहन द्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।